वनस्पतीशास्त्राच्या अनुसार जो काळा धोत्रा आहे ही खूपच पॉवरफुल वस्तू आहे. धोत्र्याचे रूप हे स्वयं शिवशंकर महादेवांचे स्वरूप आहे. काळा धोत्रा काळभैरवाचे स्वरूप आहे. तसेच काळ्या धोत्र्यावर शनिदेव वास करतात. श्री महाकाली माताही या काळ्या धोत्र्यावर निवास करते. तुम्ही हे नक्कीच पाहिले असेल, आपण जेव्हा महादेवांची पूजा पाठ करतो तेव्हा कोणत्याही रंगाचा धोत्रा असो त्याची फळे आणि फुले महादेव शिवशंकरांना अवश्यच अर्पण केली जातात. अर्पण केलेल्या या फळ व फुलास शिवशंकर महाराजही नक्कीच ग्रहण करतात. महादेव शिवशंकरांना कुठलेही मिष्टान्न गोड पदार्थ अर्पण करण्याची गरज नाही आहे. जर कोणी व्यक्ती सच्च्या मनाने काळा धोत्रा अर्पण करते, याची फळे व फुलांना भोग प्रसादाच्या स्वरूपातही अर्पण करते, तर यांचा साक्षात महादेव अगदी प्रसन्नतेने स्वीकार करतात. आता असे का? तर काळ्या धोत्र्यामध्ये साक्षात महादेव शिवशंकर स्वयं निवास करतात. महाकाली देवीची संपूर्ण शक्ती निवास करते. भक्त हो, काळा धोत्रा हे कोणतेही साधारण रूप नाही आहे. याचे प्रयोग जाणून घ्याल तर तुम्ही अगदी नक्कीच चकित होऊन जाल आणि उद्यापासून काळ्या धोत्र्याच्या शोधात लागून राहाल. तर वनस्पतीशास्त्राच्या अनुसार काळ्या धोत्र्याचा प्रभाव उग्र मानला जातो. जसं की भगवान शनीचा जो प्रभाव आहे, अर्थात शनिग्रहाचा जो प्रभाव आहे, मंगळग्रहाचा जो प्रभाव आहे, हा उग्र मानला जातो. अशाच प्रकारे या काळ्या धोत्र्याची जी जड आहे तिचा स्वभावही उग्र मानला जातो. ती तत्काळ फायदा दाखवते, त्यात कोणता जास्त वेळ लागत नाही. याचे जे फायदे आहेत तत्काळ सिद्ध होतात. काळा धोत्रा लावल्याने शनीची कुदृष्टी, शनीची साडेसाती तत्काळ दूर होत असते. भक्त हो, बरेचसे लोक नीलम रत्न धारण करतात. तर जेव्हा शनीची साडेसाती लागते ना, तेव्हा नीलम रत्न धारण केला जातो. परंतु आपणास मी इथे सांगू इच्छिते की नीलम रत्नापेक्षाही खूपच लवकर रिझल्ट या काळ्या धोत्र्याची जड तुम्हाला देऊन जाते. तुमच्यावरही जर शनीची पीडा असेल तर आवर्जून काळा धोत्रा लावा. आणि जरीही तुमच्यावर शनीची कुरुदृष्टी नाही आहे तरीही हा धोत्रा आवर्जून लावा. असेही मानले जाते की काळ्या धोत्र्याची जड धारण केल्यानंतर ना शुक्र बळकट होतो, राहुकेतूची पीडा संपून जाते. कोणास जर रात्रीच्या वेळी वाईट नकारात्मक स्वप्ने पडत असतील, सर्पांची स्वप्ने पडत असतील, किंवा मग तुम्हाला पितृदोष लागलेला असेल, तर काळ्या रंगाच्या धोत्र्याची जड जरूर धारण करा. यास धारण केल्यानंतर ना जन्मांचे पितृदोष दूर होतात. या व्हिडिओच्या शेवटी याला धारण करण्याचे काही नियमही मी सांगणार आहे. या नियमांचे तुम्हाला पालन करावे लागणार आहे. खूप सारी अशी लोकं असतात ज्यांना भूतप्रेत वाईट शक्ती अगदी येत्या जात्या दिवसांमध्ये सतवत राहते. तर त्याच्या अगोदर मी सांगते, जर कोणी माझ्या व्हिडिओवरती माझ्या चॅनेलवरती नवीन आलेले असेल तर नक्की प्रथम तुम्ही आहे ना चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर मी या चॅनेलवरती येत असते, बरीचशी माहिती तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. भूतप्रेत वाईट शक्ती अगदी येत्या जात्या दिवसांमध्ये सतवत राहते. अशा व्यक्ती नेहमी परेशानीत राहतात. जे लोक अशा भूतप्रेत बाधेपासून आपला बचाव करू इच्छित असतात, नकारात्मक शक्तीपासून आपली सुटका करू इच्छितात, तर अशा व्यक्तींनी शनिवारच्या दिवशी काळ्या धोत्र्याची जड आहे ना काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडळून ताबितासारखी म्हणजे त्याची पोटली बनवायची आणि ती आपल्या गळ्यामध्ये आवश्यक धारण करायची. यामुळे तुमच्यापासून वाईट शक्ती चारात लांब राहील. या जडीला धारण केल्यानंतर ना व्यक्तीच्या शरीरामध्ये आंतरिक ऊर्जेचा प्रवेश होऊन जातो. आता कशाप्रकारे आंतरिक ऊर्जेचा प्रवाह होतो? जसं की एखादी व्यक्ती खूप भित्री आहे तर अशा व्यक्ती धाडसी होतात. ज्यांच्या शरीरामध्ये आध्यात्मिक गुणांची कमी आहे आणि अशा व्यक्तीही हिला धारण करतात तर त्यांच्या शरीरामध्ये आध्यात्मिक गुण वाढू लागतात. चला तर मग जाणून घेऊयात की ही जड धारण केल्यावर भूतप्रेत काळी शक्ती लांब पळून का जातात. तर या काळ्या धोत्र्याची जड गळ्यात अथवा बाजूबंदावर धारण केल्यानंतर ना महादेव शिवशंकरांचे गण साक्षात तुमच्या सोबत राहतात. असे मानले जाते की जी पण व्यक्ती याची जड धारण करते तिच्यासोबत महादेवाचे गण कायम सोबत राहतात. त्यामुळे भूत प्रेत वाईट शक्तीच्या बाधा तुमच्या जवळही फिरकणार नाहीत. जर तुम्ही ही जड धारण केली आणि एखादी वाईट शक्ती करणी बाधा
करणी बाधा तरीही तुमच्यावर हवी होऊ पाहत असेल तर ती स्वतःच भस्म होऊन जाईल. त्यामुळे तुमच्यावर घर परिवाराच्या रक्षणासाठी या काळ्या धोतऱ्याची जड आवश्यक तुम्ही धारण करावी. आणि जर शक्य असेल तर या काळ्या धोतऱ्याची जड तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीच्या वरच्या बाजूला काळ्या कपड्यामध्ये गुंडाळून पोटलीप्रमाणे टांगून वरती ठेवावी. खास करून शनिवारच्या दिवशी हा उपाय करावा. तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती मनामध्ये वाईट हेतू घेऊन येत असेल तर अशा सर्व शक्तींना ती पोटली घराच्या आत प्रवेशच करून देत नाही. त्या शक्ती घराच्या बाहेरच राहतात आणि याची त्यांना खबरही लागणार नाही. एवढी शक्तिशाली आहे ही काळ्या धोतऱ्याची जड. काळ्या धोतऱ्याच्या झाडाच्या मुळाशी जर शनिवारच्या दिवशी दूध अर्पण केले जाईल किंवा मग राईचे तेल मुळाशी घातले जाईल तरीही तुमच्या बऱ्याच काळापासूनच्या समस्या अडकलेल्या कामांना पूर्ण करते. हा प्रयोग तुम्ही सोमवारच्या दिवशीही करू शकताय. तुमची बिघडलेली कामेही बनू लागतील. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात आहात किंवा खूप मोठ्या कामासाठी जात आहात तर याच्या जडीला उघडून लावून मगच जावा. असे केल्याने निश्चितच तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल. मी सर्वांना सांगू इच्छिते की महागडी रत्ने धारण करण्याऐवजी ही जड जरूर धारण केली पाहिजे. कारण की रत्नांमध्ये भेसळ असू शकते परंतु जडीमध्ये नाही. भक्त हो, मोठ्यात मोठे शत्रू असोत किंवा कोणतेही संकटे असोत, हिला धारण करताच तुमच्यासमोर गुडघे टेकतील. ज्या पण व्यक्तीने या काळ्या धोतऱ्याची जड धारण केली आहे तिचे नशीब चमकलेले आहे. व्यक्तीची दिवसा दुप्पट आणि रात्रीची चौपट उन्नती होऊन जाते असे शास्त्रीय विधान आहे. तर हे तुम्ही चांदीच्या पोटलीतही घालून धारण करू शकताय. जर चांदीची पेटी किंवा ताबीज का तर चांदीच्या ताईतात आहे ना, याचे प्रभाव खूप लवकर पाहायला भेटतात. आता हिला कोणत्या दिवशी धारण करावी तर शनिवारी आणि सोमवारच्या दिवशी तुम्ही तिला धारण करू शकता. तर हिला धारण करण्याचे शास्त्रीय नियमही आहेत, ते लक्षपूर्वक ऐका. हे धारण केल्याच्या नंतर ना कोणाच्या घरात जिथे कोणाला कोणाचा मृत्यू झालेला असतो ना, अर्थात शव असलेल्या घरात तुम्हाला जायचे नाही आहे. तसेच अंत्यसंस्कारास तुम्ही जात असाल तर यास तुम्ही धारण करून जाऊ नका, नाहीतर याचे प्रभाव नष्ट होतात. ज्या स्त्रीने बाळाला नुकताच जन्म दिलेला असेल अशा स्त्रीला भेटण्यासाठी तुम्हाला हे ताबीज घालून जाता येणार नाही आहे. यानेही त्याचे प्रभाव नष्ट होतात. अजून एक लक्षपूर्वक ऐका, जीही व्यक्ती ही जड धारण करते अशा व्यक्तीला शनिवारच्या दिवशी मांस, मच्छी, मटण आणि दारूचे सेवनही करायचे नसते. आता पाहूयात हिला धारण करण्यापूर्वी काय करावे. तर याचेही काही नियम आहेत. तर हिला धारण करण्यापूर्वी 5 अगरबत्ती प्रज्वलित करून त्या अगरबत्तीच्या धुरावर तो तुकडा धरायचा आहे आणि नंतर न चांदीच्या ताबितामध्ये भरायचा आहे आणि नंतर काळ्या रंगाच्या धाग्यात त्या पोटलीला बांधून गळ्यामध्ये किंवा बाजूबंदाच्या जागेवर म्हणजेच दंडावर तुम्ही ह्याला धारण करू शकताय. ज्यांना चांदीचा ताबीज खरेदी करणं शक्य नाही त्यांनी हिला काळ्या कपड्याच्या पोटलीत जरी बांधून धारण केले तरीही चालेल. तर तुम्हाला थोडक्यात समजलेच असेल की काळ्या धोतऱ्याचा फायदा किती आहे, त्याचा आपण कशाप्रकारे वापर करू शकतो आहे, तो आपल्यासाठी किती लाभदायक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे, आजची माहिती पण आवडलेली असणार आहे. माझा व्हिडिओ माझी माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ, श्री स्वामी समर्थ.